दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर धर्मा पाटील यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये MIDC प्रचार दौरा व कामगारांच्या भेटीगाठी झाल्या। MIDC मधील बॉश कंपनी तसेच सीएट कंपनी या ठिकाणी कामगारांना स्वतः उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांनी भेटीगाठी घेऊन प्रचारपत्रक दिले। प्रचारपत्र वाटप करत असताना सर्वच मनसैनिक महिला पदाधिकारी व मनसैनिकचे युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये कामगारांना प्रचारपत्रक वाटप करण्यात आले। नाशिक पश्चिम का आमदार कैसा हो, दिनकर अण्णा जैसा हो अशा घोषणा मनसैनिकांनी यावेळी दिल्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, दिनकर अण्णा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी ही मनसैनिकांनी यावेळी दिल्या। तसेच महिला मनसैनिक गीता जाधव यांनी सर्व नागरिकांना मतदारांना आवाहन केले। तसेच ज्याप्रमाणे नवीन खासदार निवडला गेला त्याचप्रमाणे आमदार देखील निवडूया। वारकरी संप्रदायातील दिनकर अण्णा पाटील आहेत, अण्णा आमदार झाले तर सातपूरचा कायापालट होईल। त्यांनी त्यांच्या नगरसेवक काळामध्ये जे कार्य आमदारांचे आहे ते कार्य नगरसेवक काळात अण्णांनी केले आहे, संपूर्ण कामगारांना न्याय मिळेल असेही यावेळी त्या म्हणाल्या। नमस्कार, मी एक मनसैनिक। आज तुम्ही इथे बघू शकता बॉश कंपनी समोर आम्ही प्रचार करत आहोत आणि खरं तर मला सगळ्या जनतेला एक सांगायचं आहे, मला सर्व जनतेला एक निवेदन द्यायचं आहे की तुम्ही बघू शकता गेल्या 10 वर्षांमध्ये जे कार्य जे आपल्याला जसे रोड रस्ते हवे जसे गार्डनिंग हवे तसे आपले कामं झालेले नाहीयेत। म्हणून आपण जसं नवीन खासदार निवडला तसंच आपण नवीन आमदार देखील निवडूया आणि एक वारकरी संप्रदायामधले असे आमचे दिनकर अण्णा आहेत, खरं तर आम्ही जनता त्यांची गॅरंटी देतो की इथून पुढे जे आपले मुलं आहेत प्रत्येक पॅरेंट्सला मी एक विनंती करते। अण्णांनी एक आश्वासन दिलेलं आहे, जुन्या कंपन्या देखील ते चालू करणार आहेत, देखील नवीन कंपन्या सीएट नवीन कंपन्यांचा उगम इथे आणणार आहे, IT कंपनी इथे ओपन करणार आहेत। तर मी असं सगळं आपले जे मुलं असतात ते बाहेर गावी जातात आम्ही प्रत्येक प्रचारात देखील अण्णांनी सांगत आलेले की आपले मुलं आपल्या जवळ असावेत, म्हणून त्यांच्यासाठी ते खूप खरं तर खूप मोठा त्यांचा प्रयत्न आहे। आणि मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की नवीन चेहरा आपल्याला दिसला पाहिजे आणि आम्ही सगळेजण जेवढे कार्यकर्ते जेवढे मनसे पदाधिकारी आहे सगळे अण्णांची गॅरंटी घेतो की ज्यावेळेस अण्णा नवीन आमदार म्हणून निवडून येतील खरं तर सातपूरची काया पलटून जाईल। खरं त्यांनी त्यांच्या नगरसेवकाच्या काळामध्ये देखील इतकं छान जे आमदाराचं कार्य असतं ते त्यांनी नगरसेवकाच्या काळात केलेलं आहे। तुम्ही त्यांचा परिसर बघू शकता, जे आमदाराचं कार्य असतं ते कार्य ते खरं नगरसेवकाच्या काळात करत होते। तर असं एक चांगलं व्यक्तिमत्व जर आपण निवडून आणून दिला तर नक्कीच सातपूरची काया पलटेल। मी सर्वांना विनंती करू इच्छिते एक नागरिक म्हणून की आपण नवीन चेहऱ्याला निवडून आणूया, नवीन आमदाराला एक संधी देऊन बघूया। माझी हीच एक कळकळीची विनंती आहे सर्वांना की तुम लोक तर समजदार आहेतच पण तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छिते नवीन चेहऱ्याला आपण संधी देऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच येथील कामगारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। आज तुम्ही बघत असाल नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आज जो विकासाचा झंझावात दिसतोय, आज जे काही प्रचाराचा झंझावात दिसतोय तो सर्व दिनकर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांना उमेदवारी मिळाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो दिनकर अण्णा पाटील यांच्यावर विश्वास ठेवला तोच विश्वास तुम्ही बघत आहात गल्ली गल्लीत बोळा बोळात गावागावात आणि संपूर्ण तुम्ही शहरामध्ये बघशांत मनसेमय धंदावाद दिसत आहे। आणि नाशिक पश्चिमचा आमदार हा नक्कीच विजय होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुम्ही प्रत्येक कार्यकर्ते बघा आज घराला ताळे लावून अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे सीट आजच निवडलेलं आहे पण आम्हाला लीडची अपेक्षा आहे, आम्ही लीडच्या मार्गाने चाललेलो आहोत। आज आम्हाला लाखाच्या लीडच्या पुढे सुद्धा आम्हाला दिनकर अण्णा पाटील यांना निवडून द्यायचं आहे।
आज तुम्ही बघू शकता का लहान मुले असो म्हातारी माणसं असो किंवा अपंग असो हे सर्व सर्व प्रचाराला दिसत आहे। तर दिनकर अण्णा नक्कीच निवडून येतील हा सर्वांना विश्वास आहे आणि नाशिकचा विकास नाशिकची एमआयडीसी नाशिकचा पळवलेला सर्व विकास कुठे नागपूरला पळवला कोणी गुजरातला पळवला कोणी पाणी पळवलं हे सर्व पळवापळवीचं जे वातावरण आहे ते आता स्थानिक दिनकर अण्णा आल्यामुळे हे कुठेतरी थांबणार आहे आणि सातपूरच्या संपूर्ण इंडस्ट्रीच्या कंपन्या हे पूर्णपणे चालू होऊन संपूर्ण कामगारांना न्याय मिळणार आहे त्यासाठी आम्ही कामगारांच्या ह्याच्यात प्रचाराला उतरलोय। दिनकर अण्णाला नक्कीच निवडून द्यावा। रेल्वे इंजिन या निशाणीवर बटन दाबून एक नंबर फक्त लक्षात ठेवा हा पहिलाही एक नंबर शेवटपर्यंत एक नंबर आणि अण्णाच एक नंबर। धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय दिनकर अण्णा पाटील खूप मोठं काम आहे। त्यांनी बऱ्याच लोकांना जनता दरबारातून न्याय दिलेला आहे। बरेच कामगार क्षेत्रातील लोक सुद्धा त्यांच्याकडे जातात आणि विशेष म्हणजे त्यांनी ईएसआय सारखा विषय पण हाताळलेला आहे जो आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराने किंवा आमदाराने हाताळलेला नाही। तर म्हणून मी सगळ्यांच्या वतीने एक विनंती करेल की आमदार दमदार असला पाहिजे आणि दमदार आमदार फक्त दिनकर अण्णा पाटील हेच असू शकतात। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त मतांनी अण्णांना विजयी करा आणि अण्णांनी निवडून आला। धन्यवाद। दिनकर अण्णा जे काम करू शकतात सातपूर भागात किंवा पश्चिम विभागात कोणताही उमेदवार करू शकत नाही एक मन सैनिक असे यावेळी म्हणाले। नाशिक पश्चिम 125 मधले उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांचं खूप जोरात काम चालू आहे आणि सर्व जनतेने ठरवून घेतलेलं आहे का दिनकर अण्णांनाच विजयी करायचं आहे। आता बाकीचे लोकांबरोबर काही उपयोग राहिलेला नाही लोकांना आणि कोणीच कामाचं नाहीये। दिनकर अण्णा जे काम करू शकतात ते ह्या सातपूर विभागात किंवा पश्चिम विभागात कोणताही उमेदवार करू शकत नाही। तर सर्वांनी मिळून दिनकर अण्णांना मोठ्या मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती। प्रचाराचा झंझावात संपूर्ण शहरात मनसेचा झंझावात दिसतोय। नाशिक पश्चिम मनसेचा उमेदवार नक्कीच विजयी होणार असे मनसैनिक यावेळी म्हणाले। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।